फायनली मित्रांनो अनपेक्षित असा ट्रेक करणार आहोत. ही खरंच मोठी कॉमेडी आहे. थोडा वेळ थांबलो, अर्धा तास थांबलो, पाऊन तास थांबलो. सो आता मी निघालोय ऑफिसला. चायला आधीच उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. सगळं झाल्यानंतर फक्त पेढे खायला आली आहे. स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. नमस्कार दादाराव. नमस्कार. लयच बारीक झाला रे. 100 वर्ष आयुष्य. आता तुझी आठवण काढली होती म्हटलं सुट्टी आहे साहेब, आला नाही. अरे बापरे, हे काय आता सगळं सगळे बॅगा वगैरे घेऊन आलेलो आहे. नमस्कार मंडळी, तर मी आहे आता अल्डोज ऍडव्हेंचर मध्ये आणि इथे आलोय मी माझा शूज घ्यायला खास ट्रेकिंग साठी. आणि लवकरच आपण एक जबरदस्त भन्नाट अनपेक्षित असा ट्रेक करणार आहोत. सो त्याची ही सगळी तयारी आहे. आता मी निघालो आहे माळशेजला, कारण की हा आमचा अचानक भयानक ठरलेला ग्रुप प्लॅन आहे. त्याचे रिव्ह्यू झाले आवर्जून आपल्याला की दादा एवढंच सुद्धा फक्त स्वेट जे आलं मला त्याने चोले झाले आतमध्ये, बाकी एवढंच सुद्धा ओला झाला. म्हणजे पाणी नाही जात आतमध्ये नेहमीचा प्रॉब्लेम आहे. टॅग तसाच आहे शूजला आणि मी निघालो. ही खरंच मोठी कॉमेडी आहे. जायचं होतं माळशेजला पण आता जर गेलो तर रात्र होईल, जवळपास 8 वाजतील पोहोचायला. शपथ. स्टेशनला गेलेलो आम्ही, रिटर्न आलो मित्रांनो. म्हणजे प्लॅन कॅन्सल झालेला आहे आपला माळशेजचा. कारण असं की एस्ट्रांचा संप होता, त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर ना आम्ही राहणार कुठे, बुकिंग केलं नाही, प्री प्लॅन नसते आमची ट्रीप, ग्रुप असते. त्यामुळे म्हटलं की प्लॅन कॅन्सल करूयात, नंतर कधीतरी जाऊयात. पाऊस अजून चांगला झाल्यानंतर, अजून ग्रीनरी आल्यानंतर, जसं मागचा माळशेचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना, इथे मी आय बटन सॉरी इकडे देतो मी. बट उद्या काहीतरी मला केलंच पाहिजे, कसल्याही परिस्थितीत मला कुठे ना कुठेतरी गेलंच पाहिजे. पण मी अशा नोन ठिकाणी अजिबात नाही जाणार आहे, जागा नवीनच शोधणार आहे. नमस्कार मंडळी, तर आज आहे आमचा छोटेखानी दौरा जो आम्ही आसपासच्या ठिकाणांना भेट देणार आहे. माझ्यासोबत आहे निनाद पटवर्धन पुन्हा एकदा आणि जाणार आहोत अंबरनाथ, बदलापूर, वांगणी. कंटाळाला गाडी चालू. आम्ही आता जवळपास वांगणीचे इथे पोहोचलेलो आहोत आणि इथून पुढे आम्ही जाणार आहोत कारवला. वांगणीतून कारवला जात असताना आपल्याला हा भला मोठा ब्रिज दिसतो आणि त्याच्या खालून जाणारी ही उल्हास नदी. खरं तर उल्हास नदीचं पाणी आत्ता इथून जे आहे ना एकदम स्वच्छ दिसतंय. म्हणजे आपण आता पोहोचलो कारव या गावामध्ये, हे ते गाव. आणि आपल्याला इथून त्या कच्च्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला तो डॅम दिसेल. बघूयात कसा आहे तो डॅम. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत या कारवी धरणाच्या इथे. खरं तर खूप जास्त मोठं नाही आहे हे धरण, पण एकदम शांत ठिकाण आहे हे. खरं सांगतो मित्रांनो, एकदा तरी व्हिजिट दिलीच पाहिजे. आता आम्ही बघा ह्या धरणाच्या तिकडून आलोत, म्हणजे तो जो भाग आहे ना तिथून आम्ही आलोत गाडीने. गाडी इथे लावलेली आहे आणि इथून आम्ही आता चालत धरणाच्या मध्यभागी चाललोत. तिथून आम्ही टाइमलॅप्स लावणार आहोत या आपल्या गोप्रोने. अनटच्ड बोलू शकतो, म्हणजे जास्त कोण इकडे येतच नाही. मे बी कोणाला माहिती पण नसेल. मला फक्त आणि फक्त मॅपवरती दिसलं इथे काहीतरी तळ आहे आणि मी आलेलो आहे. खरंच भारी वाटतंय, खूप शांत ठिकाण. मंडळी जाम भारी टाइमलॅप्स येतात इथे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं तो टाइमलॅप्सचं डिव्हाइस, हे जे खाली मी पाठी लावलेलं आहे तेच ते. मंडळी जाता जाता आपल्याला भेटलेले आहेत करवंद आणि हे करवंदाच्या जाळ्यात.
आणि भरपूर करवंद आहेत आत्ता सुद्धा, पाऊस चालू झालेला निघतात आणि आता करवंदाची खाली पडलेली मला रस्ता दिसली म्हणून मला कळलं की इथे करवंद आहेत. वॉट अ लकी मॅन यार. चला तर मंडळ आपण आता इथून निघतोय. हे जे धरण आहे ते पाणी पिण्यासाठी खास याचा वापर केला जातो. इथे जरी तुम्ही आलात तरी पोहण्याचा प्रयत्न अजिबात करू नये. इथे फक्त या शांत रममान ठिकाण एन्जॉय करा आणि मग घरी जावा, फोटो काढा काय पाहिजे असतील तर. काय अवघड परिस्थिती झाली होती मित्रांनो. म्हणजे आम्ही वांगणीवरून ज्यावेळी रिटर्न येत होतो, आम्हाला बदलापूरला जायचं होतं, त्याच्यानंतर अंबरनाथच्या मंदिरात जायचं होतं, पण ते दोन्ही प्लॅन कॅन्सल झाले कारण धोधो पाऊस येत होता. म्हणजे वांगणीच्या पुढे आम्ही आलो आणि आल्यानंतरनं जी पावसाला सुरुवात झाली थांबायला मागत नव्हता आणि म्हणलं की बाईकवरती आपण रिस्क नाही घ्यायची कारण की फर्स्ट टाईम आपण पावसाळ्यात बाईक चालवत होतो. थांबलो, थोडा वेळ थांबलो, अर्धा तास थांबलो, पाऊण तास थांबलो, पण पाऊस थांबायचं काय नाव घेत नव्हता आणि त्या पावसामुळे बऱ्यापैकी अंधार व्हायला आला होता. सो आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता तिथून रिटर्न यायला, त्यामुळे आपला तो प्लॅन बदलापूरच्या विहिरीचा आणि अंबरनाथच्या मंदिराचा प्लॅन कॅन्सल करावा लागला. लवकरच लांबचे प्लॅन होणार आहेत आणि एक तर भन्नाटवाला प्लॅन होणार आहे. फायनली मित्रांनो, बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज आपली बाईक येते. येस, हा नवीन पाहुणा आहे आपल्या या जे के व्हीच्या परिवारामध्ये, जेणेकरून आता त्याच्यामुळे तरी होईना आपण कुठेतरी लांब लांब फिरायला जाऊ. सो आज संध्याकाळी बाईक आपल्याला मिळणार आहे हातामध्ये. सो संध्याकाळी पूजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. सो आत्ता मी निघालोय ऑफिसला, ऑफिसवरून आल्यानंतर आपल्याला बाईक कलेक्ट करायला जायचंय. येणार असल्यानंतर ना पोरं कशी शाळेतनं लवकर पळून येतात तसं मी आलेलो आहे ऑफिसवरून, कारण की आता निघालो मी बाईक आणायला. शाळेला आधीच उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे आणि त्यात हे ट्रॅफिक लागलं इथे गाडासारखंच्या इथे एवढं ट्रॅफिक फर्स्ट टाईम बघतोय मी. फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत शोरूममध्ये आणि आता मी गाडी शोधतोय. गाडी कुठे आपली? हीच आहे का? शबाश मित्रांनो, हीच ती गाडी. येस, आपण घेतलेली आहे युनिकॉर्न, युनिकॉर्न 150 cc वाली आणि बायको बोलते की मी पहिल्यांदा बसणार. चालवता येते काय? शिकणार काय? तर चला आता लवकरच डिलिव्हरीची प्रोसेस पूर्ण करतो आपण. वर्षानंतरचं माझं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. खरंच हे माझ्यासाठी स्वप्न आहे आणि युनिकॉर्न कारण की ही सगळ्यांनी सजेस्ट केलेली गाडी आहे म्हणून मी घेतलेली आहे. मला अजून मोठी गाडी घ्यायची होती पण मागे बसण्यासाठी माझ्या बायकोसाठी जागा व्यवस्थित पाहिजे होती म्हणून ही गाडी घेतलेली आहे. लॉंग रनसाठी ही गाडी चालेल बरोबर. सो फर्स्ट राईड माझी झालेली आहे आणि एक्सपिरियन्स जबरदस्त होता. म्हणजे आपलं काहीतरी असल्यासारखं फिलिंग आलेलं आहे. आई आपली गाडी आलेली आहे, दाखवू का? हे बघा, थांबा थांबा थांबा, दाखवतो पूर्ण गाडी दाखवतो. दिसली का? पेढे आणि हार घेतलेला आहे. अजून काय काय बाकी बायकोला माहिती पण झालेलं सर्व आणलेल्या सगळ्या गोष्टी आणि आता निघालो पूजन करायला. मित्रांनो आता सगळेजण आलेले आहेत, आता पूजन गाडीचं करायचं आहे. अरे हां, याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी काढल्या पाहिजेत. झालेलं आहे गाडीचं, एवढे सर्व जण आले होते, धन्यवाद सर्वांचे. ह्या बघा उशीर येणार आहे, सगळं झाल्यानंतर फक्त पेढे खायला आली आहे.
कसं काय वाटतंय? छान आहे ना गाडी बरोबर, खूप सारे मोठे काय म्हणतात व्लॉग होतील. गाडीला एखादं नाव सुचवा. हो सगळ्यांना बरोबर नाव सुचवा. बरोबर बरोबर छानचं नाव सुचवा. हा झाली ही चालू. फायनली गाडी आपली आलेली आहे घरात. खूप भारी वाटतंय. स्वतःची गाडी आहे, स्वतःचं काहीतरी असल्यासारखं वाटतंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, बाईक आपली कशी वाटली युनिकॉर्न, मला प्लीज कमेंट करून कळवा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.